हॅलो ऑल, वेलकम टू व्यंजन सृष्टी. आपली समर स्पेशल सिरीज चालू आहे, त्यामध्ये मी वेगवेगळे समरचे आयटम्स तुम्हाला करून दाखवत आहे. आजची आपली रेसिपी आहे कैरीचा तक्कू. आपण याला कैरीची चटणीसुद्धा म्हणू शकतो, सॅलडसुद्धा म्हणू शकतो. त्यासाठी मी इथे कच्च्या कैऱ्या घेतलेल्या आहेत, एकदम कडक पाहून घ्यायच्या, म्हणजे किसायला पण सोपी जातात आणि त्या आंबट पण असतात. तर ह्या कैऱ्या मी स्वच्छ धुवून घेतलेल्या आहे आणि आता किसून घेते आहे. कैरी किसताना लक्ष ठेवा, कैरी काय, कोणती पण गोष्ट तुम्ही किसत असाल तेव्हा आपल्या बोटांकडे आधी लक्ष ठेवायचं, नाहीतर पदार्थ साईडला राहतो आणि आपल्याला पडावं लागते दवाखान्यात. तेव्हा जे पण करता ते सांभाळून करा. इथे माझी कैरी किसून झाली आहे. आता आपण पुढची प्रोसिजर पाहू. जितकी क्वांटिटी तुम्हाला पाहिजे आहे तितका कैरीचा किस घ्यायचा, एका बाउलमध्ये त्यात टाकायचा आहे कांदा. मी इथे 3 चमचे कैरीचा किस घेतला आहे, त्यासाठी 2.5 चमचे अंदाजे कांदा घेतला आहे बारीक चिरलेला, थोडंसं चवीला तिखट. एकदम चिमूटभर हळद टाकली आहे मी इथे, जस्ट टू ब्लेंड द टेस्ट आणि चवीला मीठ. नंतर आपल्याला टाकायचे आहे यामध्ये बारीक चिरलेली मिरची. एकच मिरची चिरून घेतली मी. तुम्हाला जर स्पायसी पाहिजे असेल तर तुम्ही जास्त टाका. आणि 1/2 चमचा साखर टाकते आहे आणि 1 चमचा तेल. खूप सोपी आणि छोटीशी साधी रेसिपी आहे, पण चव अशी भन्नाट आहे की तुम्ही रोज उन्हाळ्यात करून नक्की तुमच्या जेवणात घ्याल आणि वाव्वा म्हणत खाल. व्यवस्थित मिक्स करायचं आहे साखर, हळद, तिखट, मीठ, प्रत्येक मसाला आपला कैरीमध्ये मिक्स झाला पाहिजे. तेल आणि मिठामुळे आपले जे पण आपण मसाले टाकले आहेत ते व्यवस्थित कैरीमध्ये मिक्स होतात, मुरतात. अँड दॅट्स ऑल. पहा, रेडी आहे आपला कैरीचा तक्कू. आजच करून बघा आणि रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. फ्रेंड्स, हेल्दी खा, हेल्दी रहा आणि फॅमिलीला पण हेल्दी ठेवा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, घरातच रहा, कोरोनाला हरवा. बाय.